नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अँटी एजिंगसाठी एक घरगुती फेस पॅक, ज्याने तुमचे रिंकल्स कमी होतील, तुमची स्किन थोडी टायटनअप व्हायला मदत होईल आणि तुमची स्किन थोडीशी फर्म होईल. तर याच्यासाठी आपण एक घरगुती फेस पॅक बघणार आहोत आणि सोबतच काही माझं थोडंसं रुटीन आहे, अँटी एजिंग स्पेशली रुटीन मी कशी करते ते पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. सुरू करूयात आपण या व्हिडिओला. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आता हा फेस पॅक तयार करून घेऊ. या फेस पॅकसाठी पहिला जो घटक आहे तो मी घेतलेला आहे केळी. केळी आपल्याला अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी हवी आहे. केळीचे छोटे तुकडे करून घ्या चाकूने. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दही, आणि दही पण तुम्हाला 2 ते 3 चमचे लागेल. त्याच्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ टाकत आहे, तर तांदळाची पिठी करून घ्या, ग्राइंड करून. तांदूळ जाडभरडं असेल तरी चालेल, फाईन पेस्ट असेल तरी चालेल, पण तांदळाचं पीठ घेणं गरजेचं आहे. म्हणजे मुलतानी माती, बेसन किंवा दुसऱ्या काही गोष्टी घेण्यापेक्षा तांदळाचं पीठ घेणं या फेस पॅकसाठी गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी याच्यात टाकलेलं आहे मध, तर जवळपास 1 चमचा मध आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आता या सर्व गोष्टींना आपल्याला मिक्सरमध्ये ब्लेंड करायचं आहे. एकदम फाईन पेस्ट तुम्हाला इथे हवी आहे. जर त्याच्यामध्ये थोडेसे केळीचे तुकडे असतील तर गाळून घ्या. आता आपला हा जो फेस पॅक आहे स्किन टायटनिंगसाठी, अँटी रिंकलवाला, अँटी एजिंगवाला, तो आपल्याला आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे. तर चेहऱ्याला लावताना ब्रशचा वापर केला तर बेटर आहे, कारण ब्रशने एकदम प्रॉपर चेहऱ्याला लागतं. हा फेस पॅक मी ब्रशच्या मदतीने चेहऱ्याला आणि गळ्याला लावून घेत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे वापरली होती केळी. केळीमध्ये नॅचरल ऑइल्स असतात, व्हायटमिन ए, डी, ई, के, पोटॅशियम असतं. या सर्व गोष्टी आपल्या स्किनचं कोलॅजन आहे ते वाढवतात. त्याच्यामुळे तुमची स्किन फर्म होऊ लागते, तुमचे रिंकल्स, फाईन लाईन्स हळूहळू कमी व्हायला मदत होते. म्हणून केळी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक इथे आहे. दुसरं आपण घेतलं होतं दही. तर दही जे आहे ते तुमच्या स्किनला इव्हन आउट करायला पण तितकंच हेल्प करतं. त्याच्यानंतर आपण इथे घेतलं होतं तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ म्हणा किंवा तांदूळ म्हणा, अँटी एजिंगसाठी खूप उपयुक्त असतात. तांदळामुळे तुमचं जे एजिंग प्रोसेस आहे ती कमी होते, फाईन लाईन रिंकल्स कमी होतात. त्याच्यामुळे हे पीठ घेणं गरजेचं आहे, याला स्किप करू नका. केळी आणि तांदूळ हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, बाकी तुम्ही चेंज केलं तरी चालेल. आणि शेवटी मी टाकलेलं आहे मध, जो तुमच्या स्किनला हायड्रेशन देईल, मॉइश्चरायझेशन देईल. त्याच्यामुळे मध पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्या फाईन लाईन रिंकल्स कमी करण्यासाठी, एजिंग कमी करण्यासाठी, स्किनला फर्म बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. तर हा आपल्याला स्किनवर आपल्या जवळपास 15 ते 20 मिनिटं ठेवायचा आहे. त्याच्यानंतर वॉटर स्प्रे करा किंवा हातावर पाणी घ्या आणि व्यवस्थित हा फेस पॅक छान स्क्रब करा, मसाज करा. तर तुम्हाला माहिती आहे कोणताही फेस पॅक काढताना तुम्हाला असाच काढायचा असतो. तर पाणी स्प्रे करून व्यवस्थित त्याला स्क्रब करून, मसाज करून मगच तो धुवून टाका साध्या पाण्याने. तर इथे मी चेहरा धुवून आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा अँटी एजिंगचा हा जो फेस पॅक आहे हा तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावायचा आहे. पण मला असं वाटतं अँटी एजिंगसाठी रिंकल फ्री स्किन हवी असेल तर रोजच्या स्किन केअरमध्ये आपण अशा काही गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे. त्याच्यामुळे फेस मास्क जो लावतो आपण तो आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा लावतो. पण जर तुमच्या रेग्युलर स्किन केअरमध्ये तुम्ही अँटी एजिंगचे प्रोडक्ट्स ॲड केले तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि कायमचा फायदा होईल. तर मी स्वतः अँटी एजिंगसाठी माझ्या रोजच्या स्किन केअरमध्ये काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. आणि द मॉम्स कोची एक नॅचरल एज कंट्रोल रेंज येते, त्याच्यामध्ये डे क्रीम, नाईट क्रीम, अंडर आय क्रीम अवेलेबल आहेत. तर त्या गोष्टी मी वापरायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा खरंच खूप फायदा मला दिसत आहे. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं मी सांगितलं रोजच्या स्किन केअरमध्ये तुम्हाला या गोष्टी ॲड केल्या पाहिजेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूया त्यांच्या डे क्रीमबद्दल. तर द मॉम्स कोची नॅचरल एज कंट्रोलवाली ही जी डे क्रीम आहे ही आजकाल मी रोज वापरते सकाळी. तर या डे क्रीममध्ये ॲक्च्युली UVA प्रोटेक्शन पण आहे, पॉल्युशन पासून डिफेन्स करते, तुमच्या स्किनला इव्हन आउट करते, रिपेअर करते, रिजनरेट करते आणि तुमचे फाईन लाईन रिंकल कमी करायला मदत करते. कोणत्याही अँटी एजिंग क्रीममध्ये तुम्ही बघाल तर रेटिनॉल असतं, पण रेटिनॉलनी काही लोकांना थोडेसे रॅशेस होतात, रेडनेस येतो. तर त्याच्यामुळे द मॉम्स कोनी याच्यामध्ये वापरलेला आहे बकुचिओल, जो एकदम सेफ आणि चांगला अल्टरनेटिव्ह आहे रेटिनॉलसाठी. द मॉम्स कोच्या नॅचरल एज कंट्रोल रेंजमध्ये सर्वच क्रीममध्ये बकुचिओल यूज केलेला आहे. तर बकुचिओल याच्यामध्ये आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट आहे, हायलरोनिक ऍसिड आहे जे अँटी एजिंगमध्ये वापरलं जातं, आणि सी बक्थॉर्न ऑइल आहे या डे क्रीममध्ये पर्टिक्युलरली. त्याच्यानंतर द मॉम्स कोचं नॅचरल एज कंट्रोलमधलं हे नाईट क्रीम मी वापरते. तर हे जे आहे एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये पण बकुचिओल आहे जसं मी सांगितलं, सोबतच याच्यामध्ये हायलोरोनिक ऍसिड आहे, नायसिनामाइड आणि व्हायटमिन ई पण आहे. ही जी नाईट क्रीम आहे ही जर तुम्ही रात्री रेग्युलरली वापराल तर याच्याने तुमचे फाईन लाईन्स, रिंकल्स आहे त्याचा अपिअरन्स कमी होतो. त्याच्यानंतर तुमच्या स्किनचा जो फर्मनेस आहे तो रिस्टोअर होतो, इव्हन आउट होते तुमची पूर्ण स्किन आणि तुमची स्किन पुन्हा रिपेअर होते, रिजनरेट होते, रॅडियंट लुकिंग स्किन दिसते. आणि या सर्व क्रीम्स
सर्व प्रकारच्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहेत. त्याच्यानंतर रात्री नाईट क्रीम लावून झाल्यानंतर मी यांची अंडर आय क्रीम वापरते. तर ही जी आहे ही पण तुम्हाला व्यवस्थित अंडर आईजला लावून घ्यायची आहे. तर याने पण तुमच्या अंडर आईजच्या खालती फाईन लाईन्स रिंकल्स येतात त्या कमी व्हायला मदत होते. म्हणूनच मी हे प्रॉडक्ट्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. मला ही पूर्णच रेंज खूप आवडली आहे त्यांची, आणि त्यातल्या त्यात नाईट क्रीम माझी फेवरेट आहे, खूप चांगली नाईट क्रीम आहे. आणि डेफिनेटली याच्या ज्या लिंक आहे त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. जर तुम्ही माझा कुपन कोड यूज कराल तर तुम्हाला थोडासा डिस्काउंट पण मिळेल. सो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लिंकवर क्लिक करा, तिथून परचेस करा. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा.